आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर के MIDC जुनाबिड़ी गरकुल मित्रनगर इलाकों का गंदा पानी नाले से होते हुए शहर के बाहर चला जाता है, लेकिन मित्रनगर के आसपास के इलाकों में पिछले एक महीने से गंदे पानी में केमिकल मिक्स पानी आने से बीते 21 दिसंबर 2023 को कई नागरिकों को उल्टी, आंखों में जलन, सरदर्द और सांस लेने में तकलीफ हो रही थी, जिसके बाद नागरिकों ने आमदार माजी नगर सेवकों को ये बात बताई थी। लेकिन महापालिका आयुक्त, सार्वजनिक नगर अभियंता और प्रदूषण विभाग ने इस समस्या को नजरअंदाज कर दिया, जिसके बाद बीते 17 जनवरी 2023 की रात 10 बजे के आसपास स्थानीय नागरिकों ने एक टैंकर को पकड़ा जो बड़ी चालाकी से इस नाले में केमिकल मिक्स पानी छोड़ रहा था। परिसर के नागरिकों का कहना है कि इस टैंकर वाले पर और जो फैक्ट्री से ये गंदा पानी लाया जा रहा है उस पर कड़ी कार्रवाई की जाए। नाव सांगा तुमचं? बालाजी बंडा। हे टैंकर इथं सापडलेला आहे, काय म्हणणं तुमचं? याचा म्हणणं काय, आमचा हे पाणी टैंकर म्हणून बसलो होतो, रोड गाठले सगळं गाठलेलं आहे, मग नंतर हे केलं आमचा लपडा, परवा दिवशी एक तासच झाला डोळापासून। किती दिवसापासून टँकर इथं येतोय? आता हे महिना झालाय। हा महिना महिना झालाय, महिनाभर दोन वेळा झाला असता, कम तीन वेळा झाला असता। आता तुम्ही कधी गल्लीत आल्यावर विचारले नाही कशाचे टँकर? कशाचे टँकर काय, जाते सकाळी जाते संध्याकाळी जर काय तिथे सोडते मला माहित नाही, संध्याकाळीच खालास बरोबर डोळा बग 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 करते ती। हे असं आहे आमचं हे पंचायत, आज सापडला त्याने। आज माहित पडलं तुम्हाला? आज कुणाची जागा? कुणाचं ते सरला मालक जागा आहे, मग त्याला विकलेलं आहे 5-6 हे सगळं ते गॅरेज वाढला, त्यांनी भाड्यानं दिलं म्हण। ठीक आहे, ठीक आहे। हा त्यांनी भाड्यानं दिले, ते सरला मालक विकलं, ते पाटा काय म्हणलं गॅरेज आहे ना, लारी बिरी ते कार बिरी जायला जायला रस्ता सोडचे म्हणून आम्ही बसलो। रस्ता पण तयार करण्यात आला त्याच्यासाठी? हा त्या रस्ता तयार करण्याचं मी म्हणलो, कशाला रस्ता मालक काय तयार करा म्हणा, तर त्याचं कार बीर जाते इकडं तिकडनं ज्या रस्ता नाही आहे इथं जाते म्हणा, तर आम्ही का बसलो ते टँकर आणून बसला। ते किती दिवसापासून टँकर येत आहे इथं? आता 4 दिवस झाले, आता 2 महिने झाले बघ, 2 महिने झाले। पाणी म्हणून सांगितलं तेवढं त्याने। तुम्हाला फक्त पाणी सोडता म्हणून? हा पाणीचा टँकर आणून सांगितलं तेवढंच मला, पण ते यशस्वी म्हणून सांगितलं नाही मला, पाणीचं आहे म्हणून बर टाकून घेतले ते टँकर आले काय जाऊ दे म्हणून सोडल्या मी। दिवसातून किती वेळा टँकर ते? नाही पहिला आपण तिथं केलं ना मीटिंग, तिथे एमडीसी होती ते, आता येणे आता केलं। आता जी टँकर थांबलाय ती जागा कोणाची आहे? ते कोणाचं टँकर आहे कोणाला माहित नाही आपल्याला ते जागा काय मग त्या जागाचा माझा राहा काय 20-25 दिवसाखाली नाल्याच्या दुर्गंधीत मग एवढा भयानक वास येत होता की त्या जेणेकरून लहान मुलं असतील, महिला असतील, वयोवृद्ध लोक असतील, या लोकाला श्वास घेण्याचा त्रास, नाक उलट होण्याचा त्रास, डोकोदुखी, कधी कधी एवढा त्रास होत होता की जेणेकरून त्याला बोलता येणं नव्हतं, त्या लोकांना धोकानक पाठवण्यात आलं। इथल्या सर्व नगरसेवक असतील, सर्व नागरिकाच्या वतीने, हा संस्थेच्या वतीने आम्ही सर्व इथं आंदोलन उभा केलं आणि ती सर्व निवेदन घेऊन आम्ही उपायुक्त मॅडम, आयुक्त मॅडम आणि प्रदूषण खात्याला यांना एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदन देऊन आलं असता त्यांचं उत्तर आम्हाला उडवाउडवीचे आले होते आणि म्हणले होते की आमचा आमच्याकडे येत नाही आणि ह्यांच्याकडे येत नाही, तरी आता त्या भाषेत बी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ह्यांच्यावर योग्य ती कारवाई करून ही करू। काय 2 दिवसानंतर ती नंतर तसं ती परिणाम चालू झाला, 2 दिवस शांत बसले, 2 दिवसांनी अजून त्या वासाचं दुर्गंधी थोडं थोडं करत हे जे रूपांतर अजून वाढत गेलं। आत्ता असंच निदर्शनास आलं की राजराजेश्वरी नगर येते एक जागा आहे इथं आणि त्या बागेतनं येत असताना इथं की एक टँकर येते पाण्याचं स्वरूप सांगून त्या टँकराच्या माध्यमातून अंडरग्राउंड पाईपलाईन घालून या वड्याला जोडलेली पाईपलाईन आहे आणि त्यातनं ही घाण मिश्रित पाणी ही वड्याला सोडलं जाते आणि त्याचं एवढा भयानक वास येऊन एवढा रूपांतर भयानक व्हायला आजारी रोगावर परिणाम व्हायला, तरी या आम्ही या सर्व नागरिकाच्या वतीने, नगरसेवकाच्या वतीने आणि समोर आमच्या संस्थेच्या वतीने एवढं सर्व या अधिकाऱ्यांना सांगणं आहे की जरी तुम्ही तिथं उडवाउडवीची उत्तरं दिलं असता त्यांच्या काय केलं नसेल, आता तर तुम्हाला इथं टँकर सापडलेले आहे आणि या टँकरातून सोडलेलं घाण पाणी इथं सर्व नागरिकांनी बघितलेलं आहे, तरी या टँकरच्या मालकावर, चालकावर आणि घर इथलं जे जागेचा मालक आहे त्यांनी बी इथं तिथं त्यांना जागा दिल्या, त्यांच्यावर ही योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि इथं योग्य कारवाई करत असताना इथं ती कारवाई करून न थांबता ह्याजून ह्याच्यानंतर शोध लावा की ह्याच्या पलीकडे अजून MIDC एरियात
किंवा पुढच्या एरियात किती जण टँकर आणि असं किती किती गुपित असं हा टँकर सोडून गपची पाईपलाईन करून अशी महिलायुक्त पाणी सोडत आहेत आणि यांच्यावर योग्य कारवाई केली पाहिजे. जर यांच्या शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने जर यांच्यावर योग्य कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही सर्व अजून एकदा पूर्ण आमच्या पूर्व नागरिकाच्या वतीने नगरसेवक असतील सर्व मित्रपरिवाराच्या संस्थेच्या वतीने एक मोठं तीव्र आंदोलन असं उभा करू आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही याचं आंदोलनाचं स्वरूप मोठंच निश्चित उभा करू एवढंच सांगतो. जय हिंद.